आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडचे जुने मध्यवर्ती आरोग्य केंद्र स्थलांतरणाचा घाट. स्थलांतर रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज. कुरुंदवाड येथील जिल्हा परिषदेचे 90 वर्षापूर्वीचे जुने आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेले आरोग्य केंद्र शहरातून हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हे स्थलांतर रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. कुरुंदवाड येथील शहराच्या मध्यभागी असलेले जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र शहरातून हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे 8 दशकातून अधिक काळ या आरोग्य केंद्राने शहरासह परिसरातील ग्रामीण रुग्णांची सेवा केली. गेल्या 1.5 वर्षापासून या आरोग्य केंद्राकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याने कधी औषधांचा तर कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदामुळे रुग्णाच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा, वेळेवर औषधे मिळावीत यासाठी विविध सामाजिक संघटनांनी वारंवार आंदोलन देखील केली होती. मात्र रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याऐवजी ग्रामीण व शहरी हा वाद निर्माण करून काही पदाधिकाऱ्यांनी येथील आरोग्य केंद्र अन्यत्र स्थलांतरित करण्याचा ठराव करून घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे आधारवत ठरलेले हे आरोग्य केंद्र शहरातून चिरशांती घेणार आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या शहरी आणि ग्रामीण अशा दुजाभावातून सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळण्याच्या या निर्णयामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून हे रुग्णालय स्थलांतरित होऊ नये यासाठी जनआंदोलन उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. महानकरी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. जिल्हा परिषद दवाखाना कुरुंदवाड येथे रोजची ओपीडी होते सोमवार ते शनिवार. ओपीडीमध्ये 70 ते 80 ओपीडी पेशंट असतात. तसेच आपल्या पुंछ परिषदेतले बस्तवाड, आकिवाट, मजरेवाडी, कुरुंदवाड, तेरवाड, हिरवाड आणि भेरेवाडी इथून पण पेशंट आमच्याकडे इकडे येत असतात. तर तसेच आपल्याकडे प्रत्येक गुरुवारी लसीकरण होतं आहे, ज्यामध्ये जवळजवळ आपण 70 मुलांना लसीकरण करतो. प्रत्येक शुक्रवारी एन सी क्लिनिक होतं आहे, ज्यामध्ये 40-45 एन सी तपासल्या जातात. आपल्याकडे ज्युरिशनली तर पोलीस स्टेशन आणि कोर्ट असल्यामुळे एम एल सी होतात. मी आत्तापर्यंत एम एल सी 400-300 एम एल सी केलेले आहेत. तसेच आत्ता आज अखेर 44 PM केलेले आहेत. इथे आम्ही ह्या सुविधा देतो आहे.